खानापूर तालुक्यातील कुप्पडगिरी गावाला जोडणारा पानंदर रस्ता हा सर्वे नंबर 15/8 हा सरकारी पानंदर रस्ता म्हणून नोंद आहे, तेव्हा पानंदर रस्ता होणे अति महत्त्वाचे आहे। यासाठी तहसीलदार प्रवीण जैन यांनी या पानंदर रस्त्याचा नकाशा करून द्यावा व पानंदर रस्त्यावर कोणीतरी जेसीबी लावून कामाला अडथळा आणण्याची कामे करत आहेत, ते योग्य नसून परंतु त्यांनी सहकार्यही केले आहे, तेव्हा कुप्पडगिरी गावासाठी पानंदर रस्ता अति महत्त्वाचा आहे। या संदर्भात तहसीलदार प्रवीण जैन व संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाने लक्ष देऊन पानंदर रस्ता करावा अशी मागणी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचरी यांनी कुप्पडगिरी गावच्या पंचमंडळीची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्याकडे केली आहे। कुप्पडगिरी गावातील पानंद रस्त्यासाठी तक्रार आज त्यांनी तहसीलदार साहेबांना दिली होते आणि त्या संबंधात तहसीलदार साहेबांचे मी संपर्क करून त्याविषयी पूर्ण विवरण दिलेलं आहे आणि ते सरकारी रस्ता म्हणजे पानंदी गावाला जायचा रस्ता पहिला मुळापासून असून आज तिथं कोणतरी 15/8 अतिक्रमण रस्ता जेसीबी लावलेली होती आणि विशेषतः तहसीलदार साहेबांनी कुठल्या वेळी सर्वे करून तुम्हाला ते रस्ता पंचायत नोंद करायची जबाबदारी त्यांनी घेतली आहे। आज गावकऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यामुळं तहसीलदार असू दे, एडीलआर साहेब असू दे, सर्वे डिपार्टमेंट असू दे, सर्वांनी विनंती केली की कुठल्या वेळी त्या गावच्या लोकांना न्याय मिळावा यासाठी इथं जमलेला। कुप्पडगिरी गावच्या पंचमंडळींना खानापूर येथील जिल्हा पंचायतीच्या विश्रामधामात बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याशी चर्चा केली आहे। यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, खानापूर पीकेपीएस संचालक शंकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य भाऊ पाटील, पंच कमिटी रवळू पाटील, विठ्ठल पाटील, ज्योतिबा पाटील, एल्लाप्पा पाटील, भाऊराव पाटील, पुंडलिक तोलगेकर, संभाजी पाटील, मल्लाप्पा पाटील आदी गावचे नागरिक उपस्थित होते। सुहास पाटील, कॅनन सिटी न्यूज, खानापूर।